फड कीड जी आहे याची जर संपूर्ण अवस कीडीचा विचार केला तर ह्याचा संपूर्ण जीवनाचा कालावधी हा 40 ते 45 दिवसाचा आहे. म्हणजे जर आपण संपूर्ण भाताचा कालावधी विचार केला तर जवळपास 3 ते 4 पिढ्या ह्याच्या एका आपल्या हंगामामध्ये पूर्ण होऊ शकतात. हे कीडीचा पतंग हा थोडासा मध्यम आकाराचा पिवळसर रंगाचा आढळतो. त्याच्या पंखांवर 2 काळे ठिपके आढळतात ज्याच्या आधारे आपण हे ओळखू शकतो. जेव्हा तुम्ही शेतामध्ये जाल आणि असे पतंग आपल्याला आढळतील तर हे खोडकिडीचे पतंग आपण ओळखून त्या ठिकाणी त्याचा योग्य असा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आता ही खोडकीड जर सुरुवातीच्या जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर आपल्याला सुरुवातीच्या त्याच्या नर्सरी मॅनेजमेंटपासून याची काळजी घ्यावी लागेल. नर्सरी किंवा रोपवाटिका तयार करताना ज्यावेळी आपण ती रोपवाटिका पेरलेली असेल तर त्या रोपवाटिकेमध्ये आपल्याला सुरुवातीला एखादं ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड जसं फोरेट किंवा थिमेट आहे त्यांचं प्रतिगुंठा 1 किलो या प्रमाणात जर आपण घेतलं तर त्यामधून आपल्या नर्सरीमध्ये जो काही त्याचा किंवा रोपवाटिकेमध्ये खोडकिडीचा होणारा प्रादुर्भाव आपण टाळू शकू आणि त्यामुळं आपली रोपं चांगली होतील. या अळ्यांच्या असतात त्या सुरुवातीच्या पहिल्या 2 ते 3 दिवसापर्यंत झाडाच्या पानांचा जो काही पृष्ठभाग असतो हा कुरतडतात आणि त्यानंतर ह्या कुरतडलेल्या पृष्ठभागानंतर ते महत्त्वाचा धोका करतात त्याच्यामध्ये की त्या एक त्या झाडाला जमिनीपासून 12 ते 15 सेंटीमीटर उंचीवर एक छोटंसं होल करतात पाडतात आणि त्यानंतर त्या अळ्या भाताच्या आत जाऊन त्याचा खोड मध्यभाग जो असतो तो खातात. यामुळं काय होतं की जो काही भाताचा फुटावर येणारा असतो कोंब असतो हा निस्तेज होतो. हा जर तुम्ही ओढून बघितला तर सहजतेनं निघून येतो. हे खोडकिडीचं सहजतेनं आढळणारं लक्षण जे त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असते. हीच अवस्था ज्यावेळी फुलोरच्या अवस्थेत येईल त्यावेळी आपल्याला शेतामध्ये पांढऱ्या रंगाच्या लोंबे किंवा पांढऱ्या भिशी पडलेल्या आढळतात. ह्यासुद्धा अशाच असतं की याच्यामध्ये फक्त पांढरटपरशी फुलोरा दिसतो ज्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत. आता हे जे काही लक्षण असतं हे खोडकिडीचे लक्षण असतं. तर यासाठी जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर साधारणपणे यासाठी जे काही कुठले साधे कीटकनाशकं आहेत तर या कीटकनाशकांच्या फवारणीने आपण सहजतेने ही खोडकीड कंट्रोल करू शकतो. ज्यासाठी आपण क्लोरोपरिफास साधारणपणे 20 मिली प्रति पंप एका पंपासाठी किंवा जर त्या ठिकाणी थोडंसं जास्त असेल तर क्लोरोपरिफास बरोबर आपण सायपरमिथ्रिन जर त्यामध्ये एक थोडंसं मिक्सिंग केलं तर त्यातून या फवारणीनं आपण त्या खोडकिडीचा सहजतेनं बंदोबस्त करू शकतो.